गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, गुड मॉर्निंग प्रेक्षको, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। पाहणार आहोत महत्त्वपूर्ण घडामोडी। सध्या महाविकास आघाडी सरकार कोण चालवतंय याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू असताना सतत शरद पवारांचं नाव पुढे येत आहे। अशातच आता राष्ट्रवादीने आणखी एक ऑफर आणल्याची चर्चा चांगलीच रंगात आली आहे। ती म्हणजे ग्रामपंचायतवर प्रशासक बसवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात 11,000 रुपये भरा आणि प्रशासक बना, तर पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी हे फरमान काढल्याची चर्चा आहे। पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी स्वतः सर्व तालुका अध्यक्षांना 11,000 रुपये भरा आणि प्रशासक बना याबाबत पत्राद्वारे कळवल्याचं उघड झाल्यानंतर आता उलट सुलट चर्चांना उधाण आलंय। आणि आता बातमी आहे कोल्हापूरमधून। ग्रामविकास तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ क्वारंटाईन झालेत। भेटायला गेलेल्या एका जवळच्या समर्थकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे पूर्ण आठवडा कोणीही भेटायला येऊ नये असं आवाहनच त्यांनी नागरिकांना केलंय। दरम्यान त्यांचे आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। तर मंत्री मुश्रीफ यांचा एक समर्थक आजारी होता, त्याची विचारपूस करण्यासाठी ते त्याच्या घरी गेले। त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, यामुळे जनतेला भेटल्यास पुन्हा समूह संसर्गाचा धोका वाढायला नको म्हणून मुश्रीफ स्वतःच होम क्वारंटाईन झालेत। या आठवड्यात साहेब कुणालाही भेटणार नाही असं निवेदन देखील काढण्यात आलंय। पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। एका आमदारानंतर मंत्री क्वारंटाईन होण्याची कोल्हापुरातील ही पहिलीच घटना आहे। शेतकऱ्यांची 20,000 कोटींची थकीत FRP देण्यासाठी साखरेच्या दरात किलोमागे 2 रुपये वाढ करण्याची शिफारस केंद्रीय मंत्री गटाने केली आहे। यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर साखरेचा दर लवकरच क्विंटलला 3,300 रुपये होणार आहे। या दरवाढीने साखर कारखान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे, पण अपेक्षित दरवाढ मिळणार नसल्याने नवीन हंगाम सुरू करण्याचे त्यांच्या समोरील आव्हान कायमच राहण्याची चिन्ह आहे। निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाला मोठा आर्थिक फटका बसलाय। वादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून कोकणाचे तब्बल 6,000 कोटींचं नुकसान झालंय। यात सर्वाधिक फटका वीज पुरवठा आणि फळबागांना बसलाय। चक्रीवादळग्रस्तांना वाढीव मदत देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला असून त्यानुसार केंद्र सरकारकडे राष्ट्रीय आपत्ती निधीतून 1,100 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात येणार आहे। राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्या आणि संशयित रुग्णांचा शोध करण्याच्या पद्धतीवर भर देण्यात आला आहे। खासगी आणि सार्वजनिक प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांनी आता 14.5 लाखांचा टप्पा गाठलाय। मात्र खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या चाचण्यांचं प्रमाण सरकारी प्रयोगशाळांच्या तुलनेत 7% अधिक असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडले नाहीत अशा भागातील शाळा सुरू कराव्यात अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे। त्यांनी बुधवारी शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन त्या संबंधीचं निवेदन देखील दिलंय। अकोल्यातील नीमकर्दा भागातील पुलावरून तलावात पडलेल्या इसमाचा मृतदेह सर्च ऑपरेशन करून बाहेर काढण्यात यश आलंय। संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाने ही कामगिरी केली, तर पुलावरून तलावात पडून मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव दीपक साळवे असं आहे। आणि आता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये मनपूर्वक स्वागत। वयात पुढच्या काही महत्त्वपूर्ण बातम्यांकडे। परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गंगाखेड वगळून संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 15 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीत दिनांक 17 जुलैपर्यंत मुदतवाढ करण्यात आल्याची माहिती एका आदेशाद्वारे दिली आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते SB पाटील यांनी शहर आणि तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र करून चोपडा कोरोनामुक्त अभियान नावाने व्हॉट्सअप ग्रुपची निर्मिती केली आणि सदर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती, कोरोना संकटावर मात कशी करता येईल आणि रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा कशी देता येईल, तसेच तालुक्यातील एकही रुग्ण इतर
मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी न जाता आपल्या शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार कसा घेईल आणि एकही रुग्ण दगावणार नाही यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्यावर चर्चा घडवून डोअर टू डोअर सर्वे करून विविध उपाययोजना राबवल्या आणि कोविड सेंटरला ज्या अत्यावश्यक बाबींची आवश्यकता होती त्यांची पूर्तता निधीच्या माध्यमातून केली. औरंगाबाद वाळूंज MIDC वडगाव येथील कामगार घराला कुलूप लावून बाहेर गावी गेलेल्या वडगाव कोल्हाटी शिवारातील दोन कुटुंबाची घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी दोन्ही घरात झाडाझडती घेऊन एका घरातील टीव्ही कूलर आणि दुसऱ्या घरातील किरकोळ साहित्य लांबवल्याचं समोर आलंय. तर चोरी झालेले दोन्ही कुटुंब बाहेर गावी असल्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोरोनाच्या लढ्यासाठी 14 वित्त आयोगाच्या रकमेतून दिल्या जाणाऱ्या निधीवरील व्याज राज्य सरकारने गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून परत मागितलं होतं. मात्र त्यानंतर हे व्याज परत न करता त्याचा वापर आयुर्वेदिक औषध खरेदी करता करावा असे राज्य सरकारने जिल्हा परिषदांना आदेश दिलेत. तर गोंदिया जिल्ह्यातील 545 ग्रामपंचायतींपैकी 468 ग्रामपंचायतींनी सरकारकडून मिळालेल्या निधी बँकेत जमा केला. त्यावर या ग्रामपंचायतींना व्याजाची रक्कम 4,02,21,405 रुपये मिळालेत. या रकमेतून आयुष मंत्रालयाने शिफारस केलेले रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध खरेदी करावे असे जिल्हा परिषदेला आदेश देण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषदेंनी संपूर्ण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण कराव्यात असे देखील आदेश राज्य सरकारने दिलेत. व्याज ज्या ग्रामपंचायत अंतर्गत प्राप्त होतात ज्या बँकेद्वारे त्या संख्या साधारणतः 468 आहे आणि त्याची रक्कम 4,02,00,000 जवळपास आहे. सदर रक्कम ग्रामपंचायत स्तरावरून प्राप्त झालेली आहे. आणि आता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये शेवटची बातमी. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्याला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. एकाच दिवसात नेर तालुक्यात 56 मिलीमीटर पाऊस कोसळला. या पावसामुळे तालुक्यातील मांगलादेवी लगत असलेल्या मिलमिली नदीला पूर आला. नदी लगत असलेल्या शेतामध्ये पाणी शिरलं त्यामुळे संपूर्ण पिके खरडून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांची शेती ही पाण्याखाली आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पुराचा प्रवाह एवढा प्रचंड होता की गेल्या 50 वर्षात अशा प्रकारचा पूर आला नाही असं अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांनी सांगितलंय. आधीच दुबार पेरणी बोगस बियाणे या सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे पूर्णतः बेहाल झालेला असून शासकीय स्तरावर त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी आता शेतकरी वर्गातून केली जाते. आणि आता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा News 24 सह्याद्री. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच News 24 सह्याद्रीला सबस्क्राईब करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स.